भारतीय जनता पार्टी गळवली येथील कल्याण जिल्हा सचिव सचिन मुकुंद गायकर यांनी आपल्या प्रभागात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्याचे उद्घाटन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी, लोकसभा शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा सरचिटणीस नंदू परब, माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर, जालिंदर पाटील, मंडळ सरचिटणीस भरत जाधव, ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत मालकर, ग्रामीण मंडळ महिला अध्यक्ष मनीषा राणे, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा अध्यक्ष नागेंद्र कोलदार, दत्ता मालकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सचिन गायकर यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात राहून नागरिकांचे कामे करत असतात. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कार्यालयातून नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी कार्य केले जाईल. स्थानिक नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आता एक ठिकाण उपलब्ध झालेले आहे, तिथे संपर्क साधू शकतील. या उद्घाटन कार्यक्रमात भाजप पक्षाचे विविध स्थानिक नेते आणि कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत सचिन गायकर यांनी केले. नमस्कार, मी कल्याण जिल्हा सचिव सचिन गायकर. आज इथे रिजन्सी अनंतमध्ये गोळवली विभागाचं भारतीय जनता पक्षाचं कार्यालयाचं उद्घाटन आज झालेलं आहे. माननीय मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. लोकांना भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहेत, काय समस्या सोडवण्यासाठी इथे कोणतेही कार्यालय नव्हते, त्यासाठी आम्ही हे कार्यालय ओपन केलेलं आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही इथे लोकांना जे येतील त्यांचे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार. असा दिवस खरोखर आनंदाचा उत्साहाचा आहे, कारण तरुण धडकदार नव्या पिढीचे शिलेदार म्हणून सचिन गायकर हा जरी आमच्यापेक्षा धाकटा असला तरी पण एक जोमाने कार्य करणारा एक समाजसेवक म्हणून उदयास आलेला आहे. आणि खरोखर त्यांची तडक बघून वरिष्ठांनी सुद्धा त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि त्यामुळे आज नवीन ऑफिसच्या माध्यमातून ते आपल्या नवीन इनिंगची सुरुवात करून समाजकार्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आम्हाला अशी आशा आहे, आशा म्हणण्यापेक्षा एक जबरदस्त कॉन्फिडन्स आहे की ते आपलं काम या विभागामध्ये जबरदस्त रीतीने करतील, कारण कुठेतरी जी पोकळी निर्माण झाली होती समाजसेवेमध्ये या विभागामध्ये ती भरून काढण्याचं काम ते नक्कीच करणार. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज.